नागपुरातील सामाजिक मुद्द्याला घेऊन स्थानिक राजकीय प्रतिनिधी आमोरासमोर आले आहेत. या संदर्भात राज्य महिला आयोग अध्यक्ष आभा पांडे यांनी पत्र परिषद घेऊन आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप केले आणि सोबतच जनआंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. बघा, निश्चितच तो जो नोटीस बजावलेला आहे तो अवैधरित्या नोटीस बजावण्यात आलेला आहे. मुख्यतः म्हणजे तिथे एक अतिक्रमण रस्त्यावर होता, तो अतिक्रमण जेव्हापासून NITने काढला आणि आमदार महोदयांना माहीत पडलं, आमदार महोदयांनी माहिती घेतली की याच्याकरता कुणाकुणाचे फोन आले होते, त्यांना प्रशासनामध्ये मधून ही माहिती मिळाली की यांना याकरता आभा पांडेजींनी सुद्धा फोन केला होता, संपर्क केला होता आणि तो बांधकाम तोडण्यात आला. तर जेव्हा तो बांधकाम तोडण्यात आला त्यांचा इगो हर्ट झाला, पण त्यांनी हे कुठेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तो पांधन रस्ता होता, तो रस्त्यावर असलेला जो अवैध बांधकाम ज्याला जो अतिक्रमण होता तो अतिक्रमण प्रशासनाने काढलेला आहे, म्हणून त्यांचा कुठे ना कुठे इगो हर्ट झाला. आणि इगो हर्ट झाल्यावर बुद्धी काम नाही केली आणि बुद्धी बिस्कटली, आणि बुद्धी बिस्कटल्यामुळे त्यांनी हा मार्ग धरला की प्रशासनाला कुठे ना कुठे दबावमध्ये आणून द्वेषपूर्ण राजकारणाचे बळी झाले ते, आणि द्वेषपूर्ण राजकारण करून त्यांनी प्रशासनाला दबावात आणलं आणि दबावात आणून त्यांना आनन-फाननमध्ये प्रशासनाने दोन्ही धार्मिक स्थळ, एक हनुमानजीचं मंदिर आहे आणि एक बौद्ध विहार आहे, या दोघंही धार्मिक स्थळांना एक नोटीस चिपकवण्यात आलं. MRTP ऍक्ट अंतर्गत 53(1)ची नोटीस जेव्हाही बजावण्यात येते सर्वप्रथम, तेव्हा 30 दिवसाची नोटीस देण्यात येते. परंतु आमदार महोदयांच्या प्रेशरमध्ये अधिकारी सुद्धा हडबडले आणि त्यांनी न जाणता न ज्ञान ठेवता त्यांनी अशी गैरकायदेशीर नोटीस तिथे चिपकवली ज्याच्यामध्ये तारीखचाही उल्लेख नाही आहे आणि ज्याच्यामध्ये 30 दिवसाचा नाही तर 3 दिवसाचा त्यांनी नोटीस बजावलेला आहे, म्हणून ही गैरकायदेशीर त्यांनी नोटीस दिलेला आहे. या बाबतीत आजच आम्ही NIT प्रशासनाला जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं एकतर या लेआउटवर आधीच स्थगनादेश डिस्ट्रिक्ट कोर्टनी दिलेला आहे, तर कोर्टाची अवमानना सुद्धा NITच्या ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आणि आमदार महोदयांनी जे मधात पडून त्यांना प्रेशरमध्ये आणून जी कारवाई करायला लावली त्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आणि अनेक संघटनं, दलित संघटनं, अनेक हिंदू संघटनं याबाबत जागी झालेले आहेत आणि हा लढा आम्ही सगळे सोबत मिळून लढणार आहोत.